नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, याच्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की सीईटी सेल मार्फत चालवणाऱ्या स्टेट काउन्सिलिंगच्या एमबीबीएस पहिल्या राऊंडमधल्या एमबीबीएस बीडीएसचा जे चॉईस फिलिंग नंतर जे रिझल्ट आला त्या रिझल्टचे जॉईनिंग डेट आहे, ती जॉईनिंग डेट आज संध्याकाळी लास्ट 5 वाजेपर्यंत होतं। तर त्यासाठी आज एक सीईटी सेलतर्फे एक नोटिफिकेशन आलेलं आहे, ते मी तुम्हाला सांगण्यासाठी आलो की नीट यूजी 2021 साठी एक्सटेन्शन ऑफ लास्ट डेट ऑफ जॉईनिंग अँड फिलिंग ऑफ स्टेट रिटेन्शन फॉर्म एमबीबीएस बीडीएस कॅप राऊंड वन जो आत्ताचा जो चालू आहे त्याचा आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आपल्याला स्टेटस रिटेन्शन फॉर्म आणि म्हणजे 7 फेब्रुवारी 2022 या दिवशी स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरण्याची लास्ट डेट आणि जॉईनिंगची लास्ट डेट होती। परंतु एक नवीन नोटिफिकेशननुसार सीईटी सेलनं आपल्याला असं सांगितलं की एक दिवसाची मुदत वाढवून दिलेली आहे, ती मुदत 8 फेब्रुवारी 2022 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आहे। आणि तर तुम्ही उद्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत स्टेटस रिटेन्शन फॉर्म आणि जॉईनिंग राहिलेल्या विद्यार्थ्यांना एक दिवस वाढवून मिळालेला आहे। ज्या विद्यार्थ्यांना आता डीडी काढलेलं शक्य नाही किंवा काल संडे आणि सॅटरडेमध्ये काही प्रॉब्लेम आला असेल, त्यांनी आज सगळ्यांनी डिमांड ड्राफ्ट काढून घ्या। आपल्याला जे जॉईनिंग मिळालेलं कॉलेज मिळालेलं आहे ते जॉईनिंग करून घ्यायचं आहे आणि त्या कॉलेजवर जाण्यासाठी तुम्ही सर्व प्रकारचे डॉक्युमेंट्स आणि सर्व घेऊन रिपोर्टिंग करायला कॉलेजवर जायचं आहे। रिपोर्टिंग म्हणजे रिकामर रिपोर्टिंगला काही उपयोग नाही, ओरिजिनल जे कॉलेज आपल्याला अलॉट झाले त्याचं अलॉटमेंट लेटर, आपले ओरिजिनल डॉक्युमेंट्सची झेरॉक्स 2 सेट आणि प्रिंटेड कलर प्रिंट 1 आणि आपल्या पेनड्राईव्हमध्ये हे घेऊन आणि विद्यार्थी आणि हे सगळं आणि डिमांड ड्राफ्ट जो फीसचा आहे तो घेऊन आपल्याला कॉलेजवर जाऊन रिपोर्टिंग किंवा जॉईनिंग करायचं आहे। ही डेट उद्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत म्हणजे 8 फेब्रुवारी 2022 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत वाढलेले हे एक्सटेन्शन सांगण्यासाठी मी तुम्हाला आलो होतो। ज्या विद्यार्थ्यांना शक्य नाही त्यांनी 100% लवकरात लवकर तयारी करा, आत्ता जरी सांगितलं तरी तुम्ही डिमांड ड्राफ्ट काढू शकता। उद्याच्याला तुम्ही प्रत्येक कॉलेजवर जाऊन रिपोर्टिंग करायला पाहिजे, नाही रिपोर्टिंग केलं तर तुम्ही प्रोसेसमधून बाहेर पडता। ज्यांना ॲडमिशन मिळालंच नाही, चॉईस इज नॉट अवेलेबल असं आलेलं आहे त्यांना चान्स आहे, परंतु ज्या विद्यार्थ्यांना मिळालेलं आहे ज्यांना विद्यार्थ्यांना एमबीबीएस बीडीएसचं कॉलेज अलॉट झालेलं आहे परंतु ते पसंत जरी नसलं तरी तुम्हाला रिपोर्टिंग हे करावंच लागेल। चॉईस फिलिंग आपल्याला एकदाच करता येते, दुसऱ्या आणि मॉपअप राऊंडसाठी 100% करता येत नाही। तर ही मुदत चालण्याची एक्सटेन्शन जाण्यासाठी मी एक्सटेन्शन वाढल्याबद्दल सांगण्यासाठी मी तुमच्यासमोर आलो होतो। आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, त्याचबरोबर बेल आयकॉन देऊन आमचा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र।